भाजपा सरकारला 1000 दिवस पूर्ण झाले असून त्यानिमित्त राज्यभरात भाजपा युवा मोर्चाच्या वतीने युवा जागर सप्ताह साजरा केला जाणार आहे. राज्यात भाजपा युवा मोर्चाच्या 10000 शाखा निर्माण केल्या जातील. सिंधुदुर्गात युवा मोर्चाच्या 200 शाखा निर्माण केल्या जाणार असून जिल्ह्यात भाजपा युवा मोर्चा संघटन प्रभावीपणे करणार असल्याची माहिती भाजपा युवा मोर्चा प्रदेश चिटणीस बाबा बाईंक यांनी दिली आहे. सिंधुदुर्गात भाजपा युवा मोर्चा संघटन प्रभावीपणे केले जाणार आहे. युवा जागर सप्ताहानिमित्त युवा सरकार युवा महाराष्ट्र ही संकल्पना राज्यभरात राबविली जाणार आहे. सिंधुदुर्गात युवा मोर्चाच्या माध्यमातून जनतेला न्याय मिळवून देणार असल्याचे बाबा बाईंक यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य सरकारला 1000 दिवस पूर्ण झाले, त्यानिमित्त युवा महाराष्ट्र युवा सरकार अशी युवा मोर्चाने हात देऊन युवा जागर सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं. या सप्ताहामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर 10000 शाखेचं नियोजन करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्राथमिक उद्घाटन सुरू झालं सातारा येथील प्रतापगडावर आणि या शाखेचं उद्घाटन केलं माननीय आमदार आणि युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश अण्णा टिळेकर यांनी. त्याचप्रमाणे कोकणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उद्या 2 ऑगस्ट रोजी प्राथमिक शाखेचं उद्घाटन होत आहे. दोडामार्गपासून आपण त्या शाखेचं सुरुवात करतोय. दोडामार्ग सावंतवाडी असेल, वेंगुर्ला असेल, कुडाळ असेल आणि त्यानंतर कणकवली अशी 2 तारखेला उद्घाटन करून पुढच्या ज्या काही येणारे दिवस आहेत त्यामध्ये आपण 200 शाखेचं सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्घाटन करणार आहोत. आणि त्यानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात युवा मोर्चाची एक चांगली ताकद आपल्याला भविष्याकाळात बघण्याला मिळेल.